सातारा आणि कराडमध्ये पूरस्थितीचा आढावा घेतलाय आमचे कराडचे प्रतिनिधी असलम यांनी, पाहूयात. गेल्या चार दिवसापासून मुसळधार जो पाऊस पडत होता, कोयनेतून जो विसर्ग करण्यात आलेला होता, त्यामुळे कोयना नदीच्या पात्रानं धोक्याची पातळी ओलांडलेली होती. कोयना नदीचं जे पाणी आहे ते झपाट्याने कराड शहरामध्ये घुसलेलं होतं. माझ्या पाठीमागचा आपण हा परिसर पाहू शकता की इकडे साईचं मंदिर आहे. मंदिर परिसर जो आहे तो पूर्णपणे पुराच्या पाण्याने वेढलेला होता. मात्र काल रात्रीपासून ही पुराची जे पाणी आहे ते झपाट्याने सध्या निवडू लागले. विशेषतः कराडचा जो दत्तचौक जो परिसर आहे, आपण पाहू शकता की या परिसरात सुद्धा दत्तचौकात पुराच्या पाण्याने वेढा दिलेला होता. तेथील सुद्धा परिस्थिती सध्या आहे ती पूर्णपणे निवळलेली आहे. त्यामुळे कराड शहरातील विशेषतः प्रीती संगम परिसर असेल, पाटण कॉलनी परिसर असेल, शाहू चौक असेल, या भागातील जी पुराची सध्या परिस्थिती आहे ती सध्या सुधारत आहे. पुराचे पाणी झपाट्याने सध्या उतरू लागलेले आहेत. मात्र या पुरामध्ये ज्या लोकांना आर्थिक भुरदंड बसला आहे, मोठ्या प्रमाणात नुकसान झालं आहे, त्यांना आता शासनाच्या मदतीची प्रतीक्षा लागलेली आहे. असलमुल्ला, एम न्यूज, कराड.